पंढरपूर पंचायत समितीत लाखोचा भ्रष्टाचार करणारे तत्कालीन बीडीओ रवी किरण घोडके यांना निलंबित करून चौकशी करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख यांनी केली आहे। पंढरपूरचे तत्कालीन गटविकास अधिकारी रवी किरण घोडके यांच्या कार्यकाळात पंढरपूर पंचायत समितीमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाला। या जनतेच्या पैशावर ताव मारून आर्थिक लूट करणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असा इशारा जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख यांनी दिलाय। या प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासनाची काय भूमिका असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। पंढरपूरचे तत्कालीन गटविकास अधिकारी रवी किरण घोडके यांच्या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य देशमुख यांनी अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले। या आरोपाची पडताळणी करण्यासाठी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे हे कोणते पाऊल उचलणार हे महत्वाचं ठरणार आहे। प्रशिक्षणाच्या गोंडस नावाखाली मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप देशमुख यांनी केला। पंचायत समिती सभापती निवासस्थानात रहिवास करून घर भाड्याचं इतर सुविधा लाटून त्या अधिकाऱ्यानं शासनात फसवलं। रहिवास असताना येणारे वीज बिल मात्र त्या गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समितीमधून भरलं ही शुद्ध फसवणूक असून याबाबत ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी येत्या 8 दिवसात कारवाई करावी अन्यथा दुसरा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख यांनी दिलाय। पहिल्या याची चौकशी झालेली आहे की त्यांनी सभापतींच्या भवनमध्ये राहिले आणि त्याचं घरभाडं पण उचललेलं आहे, लाईट बिल पण त्याचं त्यांनी पंचायत समितीच्या शेसमधून भरलेलं आहे, त्याच्या वसुलीसाठी चौकशी झालेली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जे कार्यक्रम राबवले होते प्रशिक्षणाचे, कुठले कुठले प्रशिक्षणासाठी आराखड्याच्या संदर्भात प्रशिक्षण होतं, तर ते 26 जुलै अशी तारीख त्यांनी दाखवली आणि त्या दिवशी तर पंचायत समितीची सरपंचांच्या निवडी होत्या। दुसरी गोष्ट त्याची ग्रामसेवकच्या खात्यावर पैसे त्यांनी वर्ग केले आणि ते पैसे परत त्यांनी काढून घेतलेले। मंडपाचं काम शिळी बचत गटाला दिलंय, म्हणजे असे फक्त तो पैसे कागदोपत्री खर्च झालेले त्यांनी दाखवलेले आहेत। त्याच्या संदर्भात मी तक्रार दिली होती की नवीन जे आपले ग्रामपंचायत विभागाचे किशोर खंडे साहेब आले त्यांना मी या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि 8 दिवसाच्या आत त्याची चौकशी करून आणि अहवाल देतो असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे।